जड़ ओढील चढवित होते जड़ ओढील चढवित होते जबाई मी पतंग पुढवीत होते जबाई मी कापिया <laughs> बारा बारा तास तेरा तेरा तास आपण एकत्र असतो आपण काम करत असतो वेगवेगळे सीन असतात असे <laughs> फंबल पकडतो आणि हसतो आता बारा बारा तेरा 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 लहान असताना चार वर्ष रेग्युलरली मी दरवर्षी जाऊन प्रयत्न केला होता पण चौथ्या वर्षी मला कळलं की काय आपल्या तोंडचा घास नाहीये आहे त्याच्यामुळे सोडून दिलं पहिली माझी संक्रांत आणि म्हणजे नमस्कार आम्ही मी असं करायचं मग सुभेदारांकडे आल्यावर असं करायला लागलं म्हणजे इथून माझी सुरुवात होती आई तू वडा करतेस ना मग ते आणि तू कशाला ते पाडत बसते चमचा दे बसतो ना ना ताट घेऊन कशाला तुला कष्ट तिने काय म्हणतात तो एक डिसिजन घेतला की हे नवीन आहे मी काहीतरी नवीन करते सो कम्प्लीट जे सर सांगतील ते मी फॉलो तर फार कंटिन्युटी भाऊ लक्षात असते मग असे प्रॉपर येतात देतात मला तर अजून मी अजून थोडंसं अजून जरा आठवते अरे हां आपण हे असं करायचो आंबडकोडच्या वेळेस वेळेला तो माझा ॲक्च्युली असा बघितला गेला तर पहिला प्रोजेक्ट होता आणि मी खूप लहान होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं होतं हो आहे आणि मी आत्ता ही शुभविवाह मालिकेच्या सेटवर कारण आता थोड्या वेळापूर्वी इथे पतंगबाजी सुरू होती आणि माझ्यासोबत तुमचे लाडके कलाकार आहेत सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यात आधी शुभेच्छा तुम्हाला पतंगबाजी केली बघितली मी जरा पोचली का वरपर्यंत पतंग थोडीशी वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पुढे झेप नाहीये माझी सुद्धा आणि पतंगाची सुद्धा कारण की चार लहान असताना चार वर्ष रेग्युलरली मी दरवर्षी जाऊन प्रयत्न केला होता पण चौथ्या वर्षी, okay. वर्षी मला कळलं की काय आपल्या तोंडचा घास नाहीये त्याच्यामुळे सोडून दिलं म्हणायचं वारं म्हणून पतंग वर जात नाही नाही येतो नाही विशाखाईचं असं झालं विशाखा ताई काय म्हणाल एक तर खूप छान उडाल्या आकाशात बघितल्या छान इतरांच्या पोचल्या <laughs> मी हातात पण <पर> नाही <ने> घेतली <laughs> ताई येत म्हटल्यावर संक्रांत आहे तर लाडू विषयीचा विषय निघाला नाही तर कसा होणार कि ताई कितपर्यंत सक्सेसफुल होतात लाडू आणि पहिला लाडूचं असं काही सीन होता का लाडू बनवतात आहे म्हणजे लाडूचं सीन आहे <laughs> ॲक्च्युली ॲक्च्युली लग्नानंतर माझं खरं तर खूप लहान वयात लग्न झालं एकवीसशेची होते तेव्हा लग्न झालं माझं तर मग त्या दरम्यान म्हणजे अनेक गोष्टी शिकत होते मी आणि मग सुभेदारांकडे आल्यानंतर सुभेदारांचे सगळे रीतीरिवाज तर पहिली माझी संक्रांत आणि म्हणजे नमस्कार आम्ही मी असा करायचे मग सुभेदारांकडे आल्यावर असं करायला <laughs> लागलं म्हणजे इथून माझी सुरुवात होती <laughs> तर मग मग ते सगळे हलव्याचे दागिने वगैरे घालून मी सजले होते आणि आदल्या दिवशी मग सासूबाईंबरोबर लाडू केले आणि मग ते लाडू लाडूवर संक्रांत आली ॲक्च्युली ते खूप कडक झाले कारण मी तो गूळ आहे ना चु, चु, चुकीचा वापरला <laughs> म्हणजे तो चिक्की बिक्कीचा गूळ असतो ना तो वापरला मग तो घट्ट झाला आणि मग ते लाडू वळले वळले पण ते म्हणजे तो एक किस्सा आहे पण त्याच्यानंतर मी <laughs> नाही अरे मी लाडूच्या मागेच लागले नाही नंतर म्हणजे हे बाबा तू तुझा बरा मी माझी वाजेवरी नंतर <laughs> आमच्या सासूबाईंनी खूप सोपा मार्ग काढला काय माझे आमचे आजोबा होते आमच्या घरी महेशचे आजोबा म्हणजे नवऱ्याचे आजोबा तर ते असल्यामुळे आमच्या घरात असं कसं मऊ मऊ लागायचं मग त्यांच्यासाठी तसंही बिडू त्यांना खातायचे नाहीत मग ते नाही खाणार आणि आपण खाणार तर त्यांना ते आवडायचं नाही मग हां मग मग त्या तिळाच्या वड्या करायला लागलो आम्ही सोपा प्रकार ना पटकन मिक्सरला काढला की झाल्या वड्या थापल्या की झाल्या आपल्या फटाफटा ओरकायचं वड्या बेस्ट असतात ना ते आणि त्यामुळे तिळाच्या वड्या होतात आमच्याकडे हां हां आणि गुळाची पोळी मात्र आमच्या घरात कायम सगळ्यांना आवडते ती गुळाची पोळी आम्ही करतो आणि त्याच्यानंतर मी मला स्वतःला आवडते उसाच्या रसाची पोळी मी ह्या दिवशी करते तर म्हणजे उसाचा रस म्हणजे आपण पाण्याच्याऐवजी उसाचा रस घालायचा आणि तशा तशी पोळी करायची मग त्याच्या वाटलं असं दाण्याचा कूट वगैरे मध्ये सारोट मध्ये मध्ये आपण घालतात ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती करायची हो हो अरे देवा फायदा असतो सिनियर आर्टिस्ट आपल्या सोबत असणाऱ्यांचा खाण्याची चंगळ असते बऱ्यापैकी पण मधुरा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स काही आहे का घरी आईला वगैरे मदत करता नाही ग मी कधी त्या रस्त्यावरच त्यावरच गेले नाही <laughs> करे जरवेळेला माझ्या घरामध्ये मी असं ऐकलेलं आहे की मधुर यावेळेला काही होणार नाहीये कारण आपण सगळे डायटवर <laughs> चेहरे छोटे व्हायचे आणि मग सकाळी सहा वाजता तो एक छान खमंग वास यायचा असं व्हायचं की मग आई तू वड्या मग ते खाणे तू कशाला ते पाडत बसते चमचा ना ताट घेऊन कशाला तुला कष्ट सो मी कधी त्या मार्गावर गेली नाहीये पण खाण्यात एक नंबर आहे तिळाचे लाडू म्हटल्यावर प्रश्नच नाही तोंडाला पाणी सुटता कसं आहे ह्या दरम्यान ते खावेत कारण थंडी खूप असते त्यामुळे आपल्या शरीराला त्याची गरज असते म्हणून ते बाकी आम्हाला हे नाही म्हणजे आम्ही काय हावरा ड्रग खातो असं काही नाही एक थंडी असते लावला की थंडी असते हा त्याच्यामुळे बरं यशोमन ओळख करून द्या आम्हाला तुझं कॅरेक्टर तर कळलं आम्हाला मालिकेतलं तुझं कॅरेक्टर आणि ह्या दोघींची करून द्यायची अच्छा ओके सो माझ्या कॅरेक्टरचं नाव आकाश आहे ही माझी आत्या आहे रागिणी आत्या जिला मी आत्तू म्हणतो आणि ही आहे मधुरा आणि सिरियलमध्ये आहे भूमी सो ती होणारी जी काय होणारी असेल ती म्हणजे आता प्रोमोमध्ये मध्ये डायरेक्ट आमचं लग्नच दाखवलं पण आता जसं आम्ही हळूहळू भेटतो आणि मग आमच्यात पुढे काय काय घडतं आणि मग पुढे लग्न होणार आहे नाही होणार आहे मग ते हा होणार होणार आहे कधी ना कधी तरी होणार आहे येस होणार आहे हा म्हणजे होणार आहे होणार आहे नाही स्वप्न पण असू शकतं असं असं नाही असं काही मिनिट हां एकदम अँगल पण येस आणि तुमची केमिस्ट्री आम्हाला छान दिसतेच आहे पण आता एपिसोड शूट झालेत बऱ्यापैकी की, की नुकतीच सुरुवात नाही हां बऱ्यापैकी शूटिंग झालेलं आहे खरं तर पहिले काही एपिसोड आपण म्हणतो नक्की त्या पहिल्या एपिसोड्समध्ये रसिकांच्या काळजाचा असा काळजाला हात घातला पाहिजे त्याप्रमाणे अनेक एपिसोड शूट झालेत तर ह्या दोघांचं मला कौतुक आहे बाबा ह्या दोघांनी कमाल केले तर पहिल्या दो चार पाच सीन्समध्ये ते तुम्ही नक्की बघा बिंग अन ऑडियन्स तुम्हाला तिथली गंमत कळेल ते मी आत्ता फोडणार नाही अजिबात चुप्प पण गंमत आहे त्या दोघांच्या भेटण्याची पण गंमत आहे ते दोघं एकमेकांना कसं भेटतात पहिले काही आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की भरत गायकवाड जे आपले डिरेक्टर आहेत त्यांनी फार बारीक बारीक गोष्टींनी बारकाईनं काम केलं प्रत्येक सीनवर नाही का त्यामुळे ते कौतुकास्पद आहे सिरियलच्या माध्यमात अशा पद्धतीने काम करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि ॲज अन ऍक्टर सुद्धा टू होल्ड ऑन दॅट इमोशन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट तर ते फार उत्तम पद्धतीने सगळी मंडळी करतो आम्ही मी पण त्यात आहे आणि हां मी तेच मी विशाखाताईबद्दल बोलणार होतो की म्हणजे ती डाऊन टू अर्थ आहेच आणि मजा मस्करी भंकस टाईमपास ती करतच असतो नाही ते झालं ते तेच ती ती दाखवेल तिथे नंतर पण मला तरी मी पहिल्यांदा काम करतोय आणि याच्या आधी अगदीच एक दोनदा भेटलो पण मला कधीच तिला असा काही माज आहे किंवा काहीतरी असं आहे असं तर नाहीच वाटलंय पण मला सगळ्यात चांगली गोष्ट आवडली कारण ती पहिल्यांदा एक असं वेगळं कॅरेक्टर करते कारण की आतापर्यंत तिने हास्य जत्रेत म्हणा किंवा असे कॉमेडी त्याच्यातले बरेच रोल केले आणि आत्ता ती एक थोडं वेगळं कॅरेक्टर करते तिने पहिल्या दिवसापासनं म्हणजे सरेंडर केलंय आमच्या सरांसमोर की तुम्ही जे सांगाल ते म्हणजे ते बघूनच मला एवढं छान वाटलं ना की तिने काय म्हणतात तो एक डिसिजन घेतला की हे नवीन, मी नवीन मी ओ, आहे मी काहीतरी नवीन करते सो कम्प्लीट जे सर सांगतील ते मी फॉलो करतो कारण तुम्ही आता मध्यंतरी सिरियल्स वगैरे केले आहेत मी म्हणजे आपलं कसं एकदा कॅमेरा ऑन झाला की पंधरा मिनिटात संपलं असं होतं ना हो? तर ते जे इमोशन्स तुम्हाला दीड दोन तास कॅरी फॉरवर्ड करावे लागतात ना आणि मग ते प्रत्येक कटिंगला ह्याच्या तर फार कंटिन्युटी पवी लक्षात असते असे प्रॉपर येतात बितात मला तर अजून मी अजून थोडंसं अजून जरा आठवते अरे हा आपण असं करायचो आंबड वेळेस वगैरे या गोष्टी अजून जरा येते मी पण तेव्हाचं टेक्निक आणि आत्ताचं टेक्निक ह्याच्यात खूप बदल झाला आहे तर त्या तर तर सगळ्या आत्मसात करणं चालू आहे पण सरेंडर आहे म्हणजे सगळ्यांना या रागिणी विशाखातली रागिणी ह्या डिरेक्टरला सरेंडर आहे <laughs> माधुर तुला विचारेल सांगायची गरजच नाही पण ती नाही अगं ती काही म्हणजे ती स्वीटेस्ट सोल आहे स्वीटेस्ट सोल आहे सोल्या मी बुलेट ट्रेन मध्ये पण काम केलंय आणि मला आठवतंय की त्यावेळेला तो माझा ऍक्च्युली असा बघितला गेला होता पहिला प्रोजेक्ट होता आणि मी खूप लहान होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं होतं मारलं होतं का मधुरा घरात म्हणजे जेव्हा हवंय तेव्हा आपले कान उघडले जेव्हा हवंय तेव्हा प्रेम केलंय पण मी खूप एक्साइटेड होते की यार परत एकदा विशाखाताई बरोबर आणि विशाखाताई जे काही करते, करते ते कमालच करते त्यामुळे आता हा एक वेगळाच कॅरेक्टर एकंदर सगळ्यांची केमिस्ट्री छान होती सगळ्यांचं बॉन्डिंग प्रत्येकाच एकमेकांशी चांगलं होतं विचारायचं की यशवंतचं जे कॅरेक्टर आहे ते थोडस असं वेगळं लहान मुलाचं आहे थोडस मधुराला त्रास होतो त्याच्या त्याच्या या वागण्याचा की काय म्हणजे तू ते बेअर म्हणजे नाही मला का त्रास होईल मला मजा येते तो तसंच करत तस असतो तो, तो खोडकर आहे तसा पण त्याच्या चेहऱ्यावर आहे चे, नाही चे, नाही हा त्याच्या चेहऱ्यावरती पण दिसत कि मी खोडकर आहे तस <laughs> खोडकर तो ऑफस्क्रीन आहे जे तो आहेच आहे पण मजा येते कारण जर मजा मस्ती नसेल खोड्या नसतील सेटवरती तर खूप बोरिंग होऊन जाईल लाईफ कारण काहीतरी पाहिजे ना यार बारा बारा तास तेरा तेरा तास आपण एकत्र असतो आपण काम करत असतो वेगवेगळे वेग सीन्स असतात हे असे पंबर पकडतो आणि हसतो आता बारा बारा तेरा 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 झाला ना तर त्याच्यात त्याच्यात तो फंब म्हणजे फंबल पकडतो काय असतं ना काय ना बायका म्हटल्यावर अनेक विचार असतात का डोक्यात खूप विचार करू हे तुम्ही पुरशा ना तुम्हाला काही कामं नाही तुम्हाला नुसतं असं बोलायचं चला हा आम्ही बायकांना चांगलं है ना यार खूप हा नाही प्रचंड त्रास देतो सतत असं मी तुला विचारलं काय बोलू मी वेगळं जाता जाता मला तुम्हाला विचारायचं संक्रांत आहे त्याच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्या सेट वर पण आलोय पतंगबाजी करताना पाहिलं पण जाता जाता एखादं गाणं होऊ दे नमस्त संक्रांती स्पेशल पतंगशी रिलेटेड असं छान मायामध्ये विशाखा आहेत म्हटल्यावर तर काय ਤੇਸ ਤੇ ਗਬਾਈ ਮੀ ਪਤੰਗ ਉਡਵਿਤ ਹੋਤੇ ਗਬਾਈ ਮੀ ਪਤੰਗ ਉਡਵਿਤ ਸੜਾ ਓੜੀ ਨ ਚੜਵਿਤ ਹੋਤੇ ਸੜਾ ਓੜੀ ਨ ਚੜਵਿਤ ਹੋਤੇ ਗਬਾਈ ਮੀ ਪਤੰਗ ਉਡਵਿਤ ਹੋਤੇ ਗਬਾਈ ਮੀ ਕਾਪਲੀਆਰ प्रश्नच नाहीये थँक्यू सो मच आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचा शो बघा सोळा तारखेपासून जेवला ना हात धुतला ना की लगेच रिमोट हातात घ्यायचं आणि शुभ विवाह थँक्यू थँक्यू